हॅलो फ्रेंड्स तर आज आपण कारल्यापासून एक मस्त झटपट आणि टेस्टी अशी एक रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवले पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये दोन स्वच्छ धुतलेली कारली घालायची आहेत हे आपल्याला तीन ते चार मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती असंच ठेवायचं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अधेमध्ये याची बाजू पलटी करत हे सॉफ्ट होईपर्यंत असंच ठेवायचं आहे कारलं आपण थोडंसं पाण्यामध्ये शिजवून घेतोय म्हणजे या कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कडवटपणा या पाण्यामध्ये उतरेल तीन ते चार मिनटानंतर हे कारलं आपल्याला एका प्लेटवरती काढून घ्यायचे आहे आणि कारलं पूर्णपणे थंड करून घ्यायचे कारलं पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचे आपल्याला अशा पद्धतीने गोल गोल काप करून घ्यायचे इथे मी दोन्ही कारल्याचे गोल काप करून घेतलेत आता याच्या ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जेवढ्या शक्य असतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आहेत ह्या अशा पद्धतीने सगळ्या बिया आपण इथे काढून घेतलेल्या आहेत आता इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये आपल्याला हे कट केलेलं कारलं घालायचे आणि कारलं हलकंसं गोल्डन होईपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचंय इथे मी अगदी थोडंसंच तेल घातलंय कारलं आता गोल्डन झालं आहे हे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सगळं कारलं तळून घेतलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा मिरी एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे एक चमचा आमचूर पावडर पाव चमचा हळद पाच ते सहा लसूण पाकळ्या एक मीडियम साईजचा कट केलेला कांदा घालून हे आपल्याला एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची गरज वाटल्यास थोडंसं पाणी घातलं तरी चालेल हे अशा पद्धतीने इथे मी तीच कढई गरम करून घेतली आहे ज्यामध्ये आपण कारलं तळलं होतं आता हे तेल गरम झालं की यामध्ये दोन लवंगा घालायचे आहेत आणि हा जो बारीक केलेला मसाला आहे तो मसाला घालायचा आहे आणि मसाल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत हा मसाला या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे मसाला छान असा भाजला गेला आहे आता यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये हे जे तळलेलं कारलं आहे ते कारलं घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं हे लो फ्लेमवरती असंच ठेवायचं आहे नंतर याचा गॅस बंद करायचं आहे अशी ही आपली थोडीशी वेगळ्या पद्धतीची कारल्याची भाजी तयार आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद